ओके नमस्कार नमस्कार। संजूची संकट काही संपायचं नाव घेत नाही, काय सांगशील, कसं सामोरे जाते आता? संजूची संकट संपत नाहीये, पण असं म्हणायला हरकत नाही की तिच्या संकटांची सुरुवात तिच्याच पासून झाली आहे. खरं तर की तिने ज्या वेळेस वय लपवलं तेव्हापासूनच या सगळ्या प्रॉब्लेम्सना सुरुवात झाली आहे. सो ह्या सगळ्या संकटांना आता तिला सामोरं जावंच लागणार आहे. पण लकीली आता रणजित तिच्या सोबत आहे, त्याच्यामुळे ती डेफिनेटली या सगळ्याला व्यवस्थित सामोरी जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टींनी ती अजून जास्त खमकी आणि खंबीर होते असं म्हणायला हरकत. घरात अपर्णा, राजश्री आणि आता पोलीस स्टेशन मध्ये गुलाब, असे नवे नवे आव्हान समोर असतात, याला संजू कशी बघते? कोणाच्या आयुष्यात अशी लोक नसतात. मुळातच प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीही कुठलीही एक व्यक्तिमत्व हे परिपूर्ण नसतं. त्याच्यात काही फ्लॉजेस असतात, काही चांगले गुण असतात आणि ज्या वेळेस आपण समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ऍक्सेप्ट करतो त्यावेळेसच आपण त्या व्यक्तीबरोबर मॅच करू शकतो किंवा त्या व्यक्तीबरोबर आपलं नातं टिकू शकतं. हा पर्सनली माझा म्हणजे शिवानीचा फंडा आहे. सो आय गेस तो संजूला सुद्धा लागू होतो असं मला वाटतं की संजूला सुद्धा कुठेतरी हेच वाटतं आणि त्याच्यामुळेच ती हे सगळं. आता गुलाब तिची सिनियर आहे पण अपर्णा किंवा राजश्री ह्या तिच्या घरातले लोक आहेत, त्यांना तर ती दूर करू शकत नाही. त्याच्यामुळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांना ती तिच्या तिच्या पद्धतीने डील करेल. रणजित साहेब, रणजित संजूला साथ, संजूच्या प्रवासाबद्दल बोलतो आपण, पण रणजित या सगळ्या आव्हानांकडे कसं बघतो, म्हणजे संजूला सपोर्ट करता करता तो स्वतःला कसं सांभाळतो? रणजितच्या हातून जे काही घडलं त्यात त्याचा अजिबात तसा हेतू नव्हता. बेबी मावशीचं बेबी मावशीची तब्येत चांगली व्हावी हाच त्याचा हेतू, आणि यात तो अडकल्या गेला. तर यातून बाहेर पडण्यासाठी त्याला संजूच आत्ता मदत करू शकते आणि संजूला पूर्णपणे कोऑपरेट करणं हेच त्याचं काम. अजिबात पॅनिक नव्हता, हायपर नव्हता, तिला कोऑपरेट करणं, तिला व्यवस्थित सगळं सांगणं, जे रणजित ACP म्हणून त्याला जे जे अनुभव आहेत त्याचे, तो ज्या ज्या पद्धतीने केस सॉल्व्ह करायचा ते सगळे त्याला मदत करणं वगैरे, तर अशा पद्धतीने यातून आपण मार्ग काढू शकतो किंवा असा मी स्वतःला स्टेबल करतो समजू शकतो. संजूसाठी हे सगळे किती कठीण होतं? डेफिनेटली खूप जास्त कठीण आहे कारण जेव्हा ऑलरेडी संजूमुळे रणजितची वर्दी एकदा गेलेली आहे आणि तो सस्पेंड झालाय, तर त्याला त्याच्या नोकरीपासून मुकावं लागलंय आणि आता कुठेतरी जाऊन तो त्याच्या आयुष्यात स्टेबल होतोय. आता कुठेतरी जाऊन त्यांनी त्याचा स्वतःचा एक छोटा का होईना ऑर्गॅनिक फार्म सुरू केलेला आहे आणि तो त्याच्यात कुठेतरी मन त्याचं रमतंय. या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची काय म्हणतो त्याची प्रगती व्हायला सुरुवात झाली आहे आणि आता संजू येऊन त्याला अटक करेल तर इट्स रिअली हॉरिबल फॉर हर. कारण ज्याच्यासाठी वर्दी मिळवली त्यालाच अटक करणं किंवा न करणं किंवा व्हॉट एव्हर अशी काहीतरी सिच्युएशन, अशी एक द्विधा मनस्थिती तिच्या समोर येणं हे खूपच हॉरिबल आहे. सो पण आता आता ती अडकली आहे की काय करायचं तिला कळत नाही. एकीकडे नवरा आहे आणि एकीकडे वर्दी आहे, कर्तव्य आहे आणि ज्याच्यासाठी हे सगळं केलंय त्याच्यावरच ही परिस्थिती आली आहे. सो पुढचं इन जनरलच सगळं फारच रोमांचक असं नाही असं म्हणायला हरकत नाही की आम्हाला सगळ्यांना ते एक्सायटिंग वाटतंय की पुढे काय घडेल पुढे काय घडेल. आणि आय नो की डेफिनेटली प्रेक्षकांना सुद्धा हे वाटत असणारच आहे की पुढे काय होणार पुढे काय. सो पुढचा डेफिनेटली सगळंच रोमांचक असणार आहे पण आय गेस त्याच्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहिली पाहिजे. सो बघत राहा राजा राणीची कसोडी फक्त आपल्या कलर्स मराठीवर संध्याकाळी 7 वाजता.